नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज मी ईव्हीएम संदर्भात ही जी नवी माहिती मधल्या ओळीतनं टॅग केली ती खरीच रंजक आहे. अर्थात सगळ्या प्रश्नांचं या माहितीनंतर सुद्धा उत्तर मिळत नाही, पण तरी सुद्धा हैदराबाद स्थित असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ह्या कंपनीवरती भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या चार नेत्यांची कशी निवड केली असा प्रश्न या देशाचे माजी केंद्रीय सचिव EAS शर्मा यांनी उपस्थित केला. आणि मग त्यानंतर पुन्हा देशामध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली की ईव्हीएम हॅक होतात का, ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो का वगैरे वगैरे. आणि मग काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला. आपल्या उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत हे कालपासून त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की हो, ईव्हीएम हॅक होऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टीचा 2024च्या निवडणुका जिंकण्याचा हाच तो प्लॅन आहे, अशा पद्धतीची चर्चा देशपातळीवरती पुन्हा सुरू झाली. आणि म्हणून यापूर्वी आपण ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकत नाही असा एक मधल्या ओळीतनं भाग केलेला होता. तरी सुद्धा आज जे महत्वाचे विषय कुणी उपस्थित केले तर जे अमेरिकेतल्या ओबामा ऍडमिनिस्ट्रेशनचे पूर्व सल्लागार आहेत, जे तुलिप सॉफ्टवेअर या कंपनीचे माजी CEO आहेत आणि जे मराठी आहेत, अशा श्री माधव देशपांडे यांनी अत्यंत महत्वाचे असे तीन तांत्रिक मुद्दे ईव्हीएम संदर्भामध्ये उपस्थित केले. आणि ते मुद्दे उपस्थित करत असताना त्यांनी पहिल्या वाक्यामध्येच सांगितलेलं आहे की ईव्हीएम की ज्याची निर्मिती 1977 साली झाली, 1981 आपण तो प्रयोग केला, 88 पासून आपण ते वापरात आणलं, 2004 पासून तर ते सार्वत्रिक आपण वापरत आहोत, त्या ईव्हीएम मशीनला हॅक केलं जाऊ शकत नाही. ज्या माधव देशपांडे यांनी इतक्या महत्वाच्या तीन फेरफारीच्या शक्यता उपस्थित केल्या त्यांनी ते सांगितलं की भारतीय बनावटीचे ईव्हीएम आणि परदेशी बनावटीचे ईव्हीएम याच्यामध्ये मूलतः फरक आहे. भारतीय बनावटीचे ईव्हीएम हे कुठल्याही नेटला, वायफायला किंवा अशा पद्धतीच्या ब्ल्यूटूथला कनेक्ट नाहीयेत की जे थर्ड पार्टी ज्याचा ऍक्सेस करू शकतील. उलट परदेशी जे ईव्हीएम आहेत त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते, कारण त्या ईव्हीएम मध्ये ज्यांना मतदान टाकायचं आहे त्यांच्या संदर्भातले जे ओळख असतील किंवा जे बायोमेट्रिक असतील ते कनेक्ट केलेले असतात. आणि म्हणून त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी इंटरनेटची गरज असते. त्यामुळं हा मुद्दा माधव देशपांडे यांनी मान्य केल्यानंतर सुद्धा त्यांनी काही महत्वाचे तांत्रिक आणि तीन महत्वाचे प्रश्न विचारले. त्यांनी इंडिचार्ट आणि वेगवेगळ्या भारतीय माध्यमांना मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीचं मी सार काढलेलं आहे. आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे या मशीन्स या हॅक होऊ शकत नाहीत, परंतु त्या तीन पद्धतीनं त्या मशीनमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. आणि त्या तीन फेरफारीच्या ज्या पद्धती आहेत त्यातला त्या तीनही पद्धती सांगण्याच्या आधी त्यांचा एक मुद्दा मला पटतो की ईव्हीएमचं जे काही तंत्र आहे ते जुनं आहे. 1977 साली ईव्हीएम पहिल्यांदा आल्या आणि त्यानंतर ग्रॅज्युअली आपण त्या वापरायला घेतल्या, पण अजूनही त्या इलेक्ट्रॉनिक बेस्ड आहेत, त्याच्यामध्ये नवीन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश नाही. तर मूलतः देशपांडे यांचं असं मत आहे की निवडणूक आयोग सुद्धा ज्या ईव्हीएम बद्दल बोलतो ती मोनोलिथिक म्हणजे एकच एक अशी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत. एक आहे बॅलेट युनिट. आपण सगळ्यांनी ज्यांनी मतदान केलंय ज्यांचा 18 वर्ष आणि अधिक सवय आहे त्यांना माहिती आहे. त्यानंतर कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट. व्हीव्हीपॅट तेव्हा आलं की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ह्या संदर्भातल्या याचिका दाखल झाल्या आणि असं म्हणायला सुरुवात झाली की ईव्हीएम हे मॅन्युप्युलेट केलं जातं. जो पक्ष सत्ताधारी असतो तो विरोधी पक्षांना याबद्दलचे प्रश्न विचारतो आणि जे इकडे बसले की वेगळा प्रश्न विचारतात. म्हणजे एकमेकाबद्दलची उत्तरं ते देताना असं म्हणतात की आमचा पक्ष तिकडे विजयी झाला की मग आता ईव्हीएम येत नाही वगैरे वगैरे. तर त्या वादात न पडता श्री देशपांडे यांनी पहिला जो तांत्रिक मुद्दा उपस्थित केलाय त्यांच्या मते या पद्धतीनं ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. मुद्दा क्रमांक एक, त्यांचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा मतदान करतो त्यावेळेला जे बॅलेट युनिट आहे आणि जे कंट्रोल युनिट आहे, मी जे मतदान केलं त्या बॅलेट युनिटमधून माझं जे मतदान जायला हवं ते थेट कंट्रोल युनिटमध्ये जायला हवं. पण या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट मध्ये येते आणि ती असते व्हीव्हीपॅट. त्यांचं असं मत आहे की मी जे बॅलेट मशीनवरती युनिटवरती जे बटन दाबतो त्यानंतर त्या बटनावरती म्हणजे ज्या चिन्हावरती मी बटन दाबलेलं आहे
त्याची एक प्रिंट मला येते व्हीव्हीपॅटमध्ये, आणि व्हीव्हीपॅटमधून ती प्रिंट ही कंट्रोल युनिटमध्ये जाते. याच्यामध्ये एक मधला जो मध्यस्थ आहे, त्या मध्यस्थानं जरी मला ही प्रिंट काढून दिलेली असली व्हीव्हीपॅटची, तरी प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला व्हीव्हीपॅटमधून कंट्रोल युनिटमध्ये माझं मतदान गेलेलं आहे, त्यावेळेला त्या व्हीव्हीपॅटमध्ये कुणी काही फेरफार केलाय का? म्हणजे मला आलेली रिसिप्ट तर बरोबर आहे की मी अमुक अमुक राजकीय पक्षाला मतदान केलं, परंतु प्रत्यक्षामध्ये कंट्रोल युनिटमध्ये ज्या वेळेला माझं मतदान गेलं, त्यावेळेला ते मतदान त्याच पक्षाला गेलं याची कुठलीही खात्री देता येत नाही. त्यामुळे त्यांचा मुद्दा क्रमांक एक की बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट याच्यामध्ये जे व्हीव्हीपॅट आहे, त्या मध्यस्थीची गरज काय? त्याच्याऐवजी मी जे काही मतदान केलेलं आहे, ते मतदान हे थेट कंट्रोल युनिटमध्ये जाऊन पडायला हवं, ना की ते व्हीव्हीपॅटद्वारे मला कळायला हवं. श्री देशपांडे यांनी याच्यावरती सोल्युशन पण सांगितलं, खरं म्हणजे तिन्ही मुद्द्यावरती त्यांनी सोल्युशन सांगितलं. त्यांचं असं म्हणणं आहे की बॅलेट युनिट हे सेंट्रलला हवं. आज जे व्हीव्हीपॅट मध्यस्थ करतं, त्याच्याऐवजी बॅलेट युनिट मध्यस्थ करेल, या बाजूला व्हीव्हीपॅटवरती मला प्रिंट मिळेल, आणि त्याच वेळेला माझं मतदान जे आहे ते थेट कंट्रोल युनिटमध्ये गेल्यामुळं माझ्या मनामध्ये ही शंका राहणार नाही की व्हीव्हीपॅटनं मला जे मतदानाची चीट दिलेली आहे ती तशाच पद्धतीची तिथं आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की जे व्हीव्हीपॅट हे जे आहे, हे व्हीव्हीपॅट त्याच्यामध्ये फेरफार करता येऊ शकतो. ते कसं त्यांनी सांगितलंय, त्यांचं असं मत आहे की बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे हॅक करता येऊ शकत नाही, परंतु व्हीव्हीपॅट त्याच्यामध्ये ते ज्या कुठल्या कॉन्स्टिट्युएसीमध्ये जाणार आहे, ज्या कुठल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत, त्या मतदारसंघातल्या उमेदवाराची माहिती, त्याचं पक्षचिन्ह हे निवडणूक आयोगाला 15 दिवस आधी तरी व्हीव्हीपॅटमध्ये टाकावं लागतं. म्हणजे तुम्हाला हे माहिती असतं की कुठल्या मतदारसंघामध्ये या व्हीव्हीपॅट जाणार आहे. आता भलेही तुम्ही बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ह्या रॅन्डमली तुम्ही पाठवत असला, तरी त्याच्या 15 दिवस आधी व्हीव्हीपॅट हे कुठल्या कॉन्स्टिट्युएसीमध्ये जाणार आहेत हे माहिती असल्यामुळं तिथे त्यांच्या मते फेरफारीला संधी आहे. जर कुणाला असं करायचं वाटलं की याच्यामध्ये आपण या पद्धतीनं मुळातच व्हीव्हीपॅटच आपण त्याच्यामध्ये काही फेरफार करावा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं करता येऊ शकतं, आणि जो व्हीव्हीपॅटमधला जो डेटा आहे तो डेटा हा बदलता येऊ शकतो, किंवा त्याच्यानंतर, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट याचा प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतरचा संबंध मिटतो. म्हणजे तुम्ही एकदा का मतदानाची प्रक्रिया संपली की कंट्रोल युनिट एकीकडे होतं, बॅलेट युनिट एकीकडे होतं, आणि व्हीव्हीपॅट तेवढं शिल्लक राहतं. तर त्यांच्या मते या पद्धतीनं तुम्ही कंट्रोल युनिट बाजूला काढल्यानंतर प्रत्यक्षामध्ये कंट्रोल युनिटमध्ये आणि जे व्हीव्हीपॅटनी मला दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात जर कुणी मधल्या काळामध्ये काही फेरफार केलेला असेल तर तो फेरफार मला कळत नाही, कारण आजच्या स्थितीमध्ये केवळ एकच व्हीव्हीपॅट अशी गोष्ट आहे की जी 15 दिवस आधी किमान त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना माहिती असते की हे युनिट कुठं जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी काही सोल्युशन पण दिलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की कंट्रोल युनिट हे एका अशा पद्धतीनं जोडलं जावं एकमेकांशी की ज्यामुळं ते केबल, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे एकमेकांशी अशा पद्धतीनं जोडलेलं जावं की त्याचं मतदान संपल्यानंतर सुद्धा एकमेकांशी असलेलं जे नातं आहे ते संपणार नाही. कारण तुम्हाला फक्त व्हीव्हीपॅट 15 दिवस आधीच माहिती असल्यामुळं व्हीव्हीपॅटमध्ये कुणी फेरफार केला आणि भविष्यात काही प्रश्नचिन्ह निर्माण झाली, आजच्या तारखेमध्ये एकदा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा एकमेकांशी असलेला संबंध संपतो, आणि केवळ व्हीव्हीपॅटवरतीच तुम्हाला कळायला लागतं की या पद्धतीनं इथे अशा पद्धतीनं मतदान झालेलं आहे, आणि जे कंट्रोल युनिट आहे तिथे तुमचं मतदान जाऊन पडलेलं असतं. त्यांच्या मते बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे जर एकमेकांना वायरनी जोडले आणि ते तसंच पुढेही शिल्लक राहिलं, प्रत्यक्ष कुठेही कॉन्फ्लिक्ट झाला, तरी व्हीव्हीपॅट जर कुणी मॅन्युप्युलेट फेरफार केला तरी सुद्धा या दोन गोष्टी एकमेकांना कनेक्ट असल्यामुळं याच्यातनं आपल्याला हे कळेल की प्रत्यक्ष माझं मतदान कुणाला झालेलं आहे पुढे सुद्धा. तिसरा मुद्दा त्यांचा असं मत आहे की ह्या सगळ्या सिस्टीम, म्हणजे ह्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या अंडर डिझाईन आहेत, त्या खूप आधीच डिझाईन केलेल्या आहेत वगैरे, आणि त्यामुळं त्याला जीपीएस सारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान जोडलं गेलेलं नाही. म्हणजे ते का म्हणतायत, आता आपल्याकडे रोहयो योजनेतल्या ज्या विहिरी असतात किंवा लाभार्थ्याची योजना असते किंवा पीक विमा असतो, तिथे आपण जाऊन
प्रत्यक्ष जीपीएस टेक्नॉलॉजीने फोटो काढतो आणि माझ्या नुकसानीचा अंदाज संबंधित कंपनीला कळवतो. या स्थितीमध्ये त्यांचं असं मत आहे की ईव्हीएम ज्या कुठल्या प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर ज्या वेळेला त्या परतीच्या मार्गावरती असतात, ते जे कंट्रोल युनिट असतात, त्यावेळेला ते मध्येच कुठे मिसिंग झाले तर ते आपल्याला कळत नाही. जर त्याच्याऐवजी जीपीएस टेक्नॉलॉजीनं हे आपण सतत ट्रेस करत राहिलो की अमुक अमुक कंट्रोल युनिट हे अमुक ठिकाणातनं निघालं आणि ते तमुक तालुका प्लेसला पोहोचेपर्यंत मधल्या काळामध्ये ते कुठं होतं, तर कोणाच्याही मनामध्ये कशाही पद्धतीचा संशय राहणार नाही. म्हणजे एकूण त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केलेत. पहिला प्रश्न त्यांचं असं म्हणणं आहे की अंडर डिझाईन आहे आणि व्हीव्हीपॅट मध्ये काय, जर कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे थेट एकमेकांशी कनेक्ट नाही तर ते मध्ये काय, त्यामुळे तिथे मॅन्युप्युलेशन होऊ शकतं. व्हीव्हीपॅट बद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की 15 दिवस आधीच निवडणूक आयोगाला त्या त्या मतदारसंघामध्ये ते पाठवायचं असतं, त्यामुळे 15 दिवस आधी निवडणूक आयोगाशी संबंधित असलेल्या मंडळींना माहिती असतं की हे व्हीव्हीपॅट कुठल्या मतदारसंघात जाणार आहे. आणि तिसरा त्यांचा आक्षेपाचा भाग असा आहे की हे जे कंट्रोल जे युनिट आहे ते जीपीएसला अटॅच नसल्यामुळं मधल्या काळामध्ये ते जर मिसिंग झाले तर ते कुठे गेले त्याबद्दल कुणालाही कळत नाही. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जिओ टॅगिंग करावं, जिओ लोकेशननी सतत ते ट्रेस करत राहावं आणि मग अशा पद्धतीनं जर आपण मतदान प्रक्रिया पार पडली आणि ती त्यांच्या मते खूप सहज सोपी गोष्ट आहे तर कोणाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार नाही. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पहिला मुद्दा कुठल्याही शासकीय संस्थेवरती त्या त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नियुक्त करणं ही सामान्य गोष्ट आहे. कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे जे जे त्या त्या वेळचे राजकीय पक्षाचे सत्ताधारी असतात ते आपल्या नेत्यांची सोय करण्यासाठी असं करतात. दुसरा मुद्दा श्री देशपांडे यांनी पण मान्य केलंय की एवढी सगळी गोष्ट जी फेरफारीची आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष असं झालं का ह्याबद्दलची कुठलीही अधिकृत आकडेवारी त्यांच्याकडे नाही. अर्थात त्यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते तांत्रिकदृष्ट्या निवडणूक आयोगानं त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. त्यातला पहिला मुद्दा तर मला पटला की मी जे मतदान करतो आहे ते थेट कंट्रोल बॉक्समध्ये जायला काही हरकत नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा आणि जो आपण अनेक वेळेला म्हटलेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला महसूल यंत्रणा जी निवडणूक आयोगाशी प्रत्यक्षात संबंधित असते तिला मॅनेज करावं लागेल. बऱ्याच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विरोधी असलेले सरकार आहेत, तिथे ते झालं तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीनं सगळी यंत्रणा मॅनेज करून स्वतःला हवी तशा पद्धतीनं ते करून घेणं शक्य आहे का? कारण त्यांचा संबंध नाही की व्हीव्हीपॅटमध्ये जर बदल झाला तर प्रत्येक 5वं 7वं 10वं असं मत हे त्या सत्ताधारी पक्षाला जिथे कुठे हवे आहे तिथं ते जाऊ शकतं. थांबूया पण इथे, ही चर्चा सनातन आहे, थांबणार नाही. कारण पॉलिटिकल पार्टीला एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करायचं असतं. सगळे राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीच्या गोष्टी आपल्या आपल्या मतदारासमोर मांडत असतात. संजय राऊत पण तेच बोलतायत. कधी काळी भारतीय जनता पार्टीच्या मंडळीने सुद्धा हेच प्रश्न उपस्थित केले होते, अगदी लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा. थांबूया पण इथे. ह्या चर्चेत हे जे नवे 3 तांत्रिक मुद्दे समोर आले ते मधल्या वेळीत मी तुमच्यासमोर मांडले, महत्वाचे वाटले. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्या 3 तांत्रिक मुद्द्याबद्दल काय वाटलं ते सांगा. त्यातला सर्वात कोर मुद्दा एवढाच आहे की या मशीन्स या अंडर डिझाईन आहेत, खूप आधी बनलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप सारी इम्प्रुव्हमेंट केली जाऊ शकते आणि ते मान्य करायला हरकत नाही. कारण तंत्रज्ञान अत्यंत वेगानं बदलत चाललेलं आहे. पण देशपांडे यांनी सुद्धा मान्य केलं की ईव्हीएम हॅक केल्या जाऊ शकत नाहीत कारण त्या कुठल्याही इंटरनेट कनेक्शनला जोडल्या गेलेल्या आहेत. थांबूया आपण. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जी काही मतं असतील ती जरूर टाका. थांबूया. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.